नमस्कार, आयच्या ग्राउंड झिरोक तुमकां सगळ्यांक येवकार. सकाळी सावन म्हाका दिसता म्युन्सिपाल्टीचो मॅटर जे सुप्रीम कोर्टा जालें ताजो बोवाळ चल्ला. कितें जालें नेमकें, ताजे परिणाम कितें आनी आतां मुखार कितें, ह्या सगळ्या गजालींचेर आनी गोंयांत घडिल्ल्या बाकींच्या घडणुकांचेर आमी ह्या फुडल्या अर्द वरा भितर भासाभास करतले. हांव महेशा म्हऱ्यांत वतां एकाच कारणा खातीर की ह्या सुप्रीम कोर्टाच्या एकूण ऑर्डरींतल्यान एक जो म्हत्वाचो प्रस्न तयार जाला, जाचेर सगळे जाण विचारतात की ज्या 5 म्युन्सिपाल्टी भितर कोड ऑफ कंडक्ट आनी नॉमिनेशन्स ह्यो दोन गजाली एक्सेप्ट करप स्टॉप जाल्लें, ताजें कितें जाता काय म्हणून. सो नक्की कितें जाता, कितें चल्लां इलेक्शन कमिशनाच्या पांवड्यार, आनी जरी अजून मेरेन अधिकृत कांय आयिल्लें नासलें, आमची सुत्रां आमचे सोर्सीस आमकां कितें सांगतात ते महेशा कडच्यान जाणून घेवया. महेश, गो अहेड, टेल अस, कितें चल्लां, तुका कितें आयकूं येता फ्रॉम इलेक्शन कमिशन सायड, वॉट इज हॅपनिंग? प्रमोद, जेन्ना सुप्रीम कोर्टान जेन्ना ऑर्डर दिली, म्हणजे हायकोर्टाची ऑर्डर जेन्ना स्टे केली, तेन्ना गोंयची जी इलेक्शन प्रोसेस आहा तो ऑन उरता. सो आणि आम्ही पहिला की स्टेट इलेक्शन कमिशन आफ्टर हायकोर्ट ऑर्डर ते 5 म्युन्सिपाल्टी इलेक्शन एबियन्सान दौरिल्ले, प्लस इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट त्यांनी लिफ्ट केला. सो आता प्रॉब्लम असा झाला की हे आयज लास्ट डे आशिल्लो नॉमिनेशन फायल करपाचो, बिरेस्तार मेरेन. सो दनपार एक मेरेन आशिल्लो, तो आता टायम कवर झाला. सो आता हे 5 हेंच्या खातीर कितें करता इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन, ती सगळी जाण वाट पळयतात. आमकां जे मेळ्ळा इन्फॉर्मेशन थ्रू सोर्सीस, दीस इज सोर्सीस प्रमोद, म्हणजे अजून आमच्या हातान तशें म्हणटा ते नोटिफिकेशन आयलेले ना, ते मातशे लेट येतले, की अप टू 6 मार्च, 6 मार्च मेरेन दनपारचे 1 मेरेन तांकां नॉमिनेशन फायल करपाक 5 म्युन्सिपल पार्टी जावप तांकां दितले, म्हणजे म्हापसा, सांगे, मडगांव आणि हांकां दिवपाक येतले. एडिशनल 2 दीस, एडिशनल 2 दीस ते 48 आवर्स का किती म्हणतात ते पळूया, पण अप टू 6 मार्च असे त्यांनी सांगला. ओके, इफ इफ आय विल कम बॅक टू यू महेश, बट एक गजाल जी क्लॅरिटी आमकां परत येत तेन्ना दी, ती म्हळ्यार जर 1-2 दिसांनी जर हो प्रोसेस सुरू फुडें वता, जाल्यार ताजे उपरांत जो स्क्रुटिनी आनी विड्रॉवलाचो प्रोसेस आसा तो कसो फुडें वतलो, त्याही बाबतींत आमकां सांग. बट मुकेश, कॅन यू हियर मी? येस पर या. सो मुकेश, बिफोर आय गो बॅक टू महेश, टेल अस एक्झॅक्टली वॉट हॅपन इन द सुप्रीम कोर्ट अँड वॉट आर द ग्राउंड इम्प्लिकेशन्स. प्रमोद, व्हॉट हॅपन टुडे, बिफोर दॅट आय एम टेलिंग यू व्हॉट हॅपन यस्टरडे. Basically, when the yesterday SLP were filed, total 9 SLPs were filed, and by the end of the day, it was expected that matter will be listed. But when the by the actually at 7 PM, this is the last timing of the publication of the next day cause list. Yeah. So it was not listed, and the status was showing that it may be listed on Monday. So counsel for the Goa government approached the vacation registrar who can manage the any case in the emergency basis, and it was requested to place this matter for hearing on urgent basis, and that's why this matter came up for hearing today. So when this matter came up for hearing today, here petitioner is Goa government, and the who were petitioner in the high court, they are respondents here. So all the parties, because caveat was filed, so all the parties were present and the case was discussed, but some parties sought some time to file the detailed report. Report means affidavit, their replies. So this matter was intended to be placed on Tuesday. So a state government again said, Goa government said that if the matter is kept for Tuesday, then there will be some technical problem. So here the interim stay, as interim relief, they sought to stay the judgment of the High Court. So on that, because today was the last day of the filing of nomination, and if the High Court judgment is enforced, then the state government had to wait till Tuesday. So that's why, accepting this prayer of the state government, Goa government, the Supreme Court as interim relief has stayed not only the judgment of the High Court, but it has also stayed the notification in which the State Election Commission had kept in abeyance the election procedure for the Marmugaon, Margao, Mapsa, Sange and KPM municipal councils. So that has been also stayed. So though the matter, again, I want to clarify that the only one SLP was came up for hearing today, that is pertaining
pertaining to the Sangay Municipal Council. But this order of the Supreme Court will be enforced for all municipal councils. That's why the State Election Commission will again notify extending the date of filing of nomination for another one day or two day. Pramod. Mukesh, most important thing, you called this an interim relief. So why interim relief, number one? Number two, what is expected to happen on Tuesday? See, judgment of the High Court is very meritorious, I am telling you. Because when this matter was heard for more than 3 days by the High Court and then the judgment was passed, so this matter has to be heard at length on the merit of the judgment. So today there was no such time. It was placed on the urgent basis. So there was no time. So some parties also sought time to file their affidavits and present other facts and judgments of the various issues. So on the basis of that, matter has been kept on Tuesday for the final argument. That on Tuesday it will be disposed of after hearing all the parties. But some relief was sought meanwhile by the state government, saying that even if this matter is judgment of the High Court is not stayed, then the all the purpose of the state government to approaching to approach Supreme Court will be zero. Yeah, infructuous. So Supreme Court accepted this prayer of the Goa government and stayed the judgment of the High Court. Pramod. So Mukesh, can we say that Supreme Court will not only hear but dispose this petition on Tuesday? We cannot predict, but it seems like that. It seems like that day it has been kept for the final argument. So it doesn't mean that it has to be disposed that day. Final arguments, court starts hearing the final arguments of the party. So it depends upon how many parties are there, what are their arguments, how much time it takes. So these are various factors, but this matter has been placed for final disposal. So that it will be disposed or not, that is a different question, but this has been kept for the final arguments. Thanks Mukesh for joining us. Parat Mahesh Maramata on that one crucial point. Je Maheshan sangle ki taje sources sangtat की नॉमिनेशन फायलिंगाची जी प्रक्रिया आणि एस्पेशली फॉर या 5 म्युनिसिपालिटी खातीर जी हायकोर्टाच्या ऑर्डरी उपरांत स्थगीत दवरिल्ली ती 2 दीस एक्स्ट्रा दितात कारण आज अधिकृत रितीन टेक्निकली नॉमिनेशनाचो काळ सोपलो पूण सुप्रीम कोर्टाच्या या इंटरीम ऑर्डरीक लागून 2 दिसांचे एक्सटेन्शन दितात इज वॉट अवर सोर्सीस आर टेलिंग महेश एक गजाल तशी जर झाली जाल्यार ताची मुखारली जी प्रक्रिया आसा ती मागीर विड्रॉवलाची स्क्रुटिनीची त्या बाबतीत किती जाता व्हॉट आर युअर सोर्सीस टेलिंग यू प्रमोद ते 5 म्युनिसिपालिटी जे आम्ही जे आता सांगला की अप टू 6 मार्च मध्ये त्यांना नॉमिनेशन फाईल करपाक दिताला दुसरे म्हणजे फाल्यां स्क्रुटिनी ऍक्च्युली दापली आशिल्ली आणि परवा विड्रॉवल आशिल्ले एज पर बाकीचे जे म्युनिसिपालिटीज आहात त्यांचे एक वेळ तहा जाऊ शकता पण आमकां आता परतून सोमार आणि मंगळार एक वेळ पुढे देऊ शकतात त्या म्हणजे सोमारा स्क्रुटिनी जाऊ शकता कित्याक 6 तारीख म्हाका दिसता शेनवार आयला सो आयतार एक दीस गेलो मागीर सोमारा जर स्क्रुटिनी जाली जाल्यार एक मंगळारा तांचो विड्रॉवल आसतलो त्या म्युनिसिपालिटी खातीर बरोबर अजून आमचे आता नोटिफिकेशन येवंक ना सो अजून येवपाक जाय कित्याक तांकां ती सुप्रीम कोर्ट ऑर्डर मेळोंक जाय ती ऑर्डर मेळटकीच ते मागीर नोटिफिकेशन काडटले म्हणून ह्या प्रोसिजराक मातसो टायम जाला पूण लेट इवनिंग जालो तरी आयज ती ऑर्डर येवपाची आसा प्रमोद एक हांव लोकांक क्लियरली सांगता 2 गजाली की अवर सोर्सीस आर टेलिंग अस दॅट 2 दिसांनी नॉमिनेशन फायलिंग एक्सटेंड जावपाक शकता पूण अजून मेरेन हाजी अधिकृत ऑर्डर आयिल्ली ना इलेक्शन कमिशन धरून स्टेट इलेक्शन कमिशन धरून सगळे जाण म्हाका दिसता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वेबसायटीचेर अपलोड जातली आनी हातां पडटली आनी ताजे उपरांत ह्या सगळ्या प्रोसेसाक गती मेळटली म्हूण रावल्यात सो ती गजाल ही सामकी म्हत्वाची दुसरें जें मुकेशान सांगलें की ही इंटरीम रिलीफ आनी ही इंटरीम रिलीफ इतल्याच खातीर दिल्या की आज नॉमिनेशन फायलिंगाचो काळ सोंपतालो सो ताका लागून जर आज कांयच रिलीफ जर सुप्रीम कोर्टान दिली नाशिल्ली जाल्यार ज्यो SLP फायल केल्यात त्यो इन्फ्रक्च्युअस जात आशिल्ल्यो सो मागीर तांकां मंगळारा आयकून कांय अर्थ उरनाशिल्लो म्हणून ती टॅक्निकलिटीक लागून हो इंटरीम स्टे सद्याक मेळिल्लो आसा मात मंगळाराक हो आर्ग्युमेंटाक आनी मोस्ट प्रोबेबली डिस्पोजलाक हो मॅटर सुप्रीम कोर्ट हातांत घेतले अशें सगळे जाण सांगतात आज आमचे बरोबर जे गेस्ट जॉयन जातात
ते म्हळ्यार संकल्प आमोणकर, जे स्वता सुप्रीम कोर्टाक गेल्या, तांणी हायकोर्टाच्या ऑर्डरी उपरांत केवियट फायल केली सुप्रीम कोर्टा भितर. संकल्प, वेलकम टू द शो. सगळ्यात पहिली गजाल, वॉट इज युअर रिएक्शन सुप्रीम कोर्टाची इंटरीम ऑर्डर आसा ताजेर, आणि तुमची जे कायदेशीर मनीस असतात, सल्लागार असतात, ते तुमकां किती सांगतात? पळय प्रमोद, आता सध्या हायकोर्टान जी ऑर्डर झालेली, हेजेर स्टेट गव्हर्नमेंटान चॅलेंज केलेली असा सुप्रीम कोर्टान. जेव्हा सुप्रीम कोर्टान ते वळच्या पहिली आम्ही केवियट फाईल केलेली, आमकां खबर असलेले हो गव्हर्नमेंट लोकांचा पैसो वेस्ट करपाक लागून सुप्रीम कोर्टानूच वयतलो म्हणून. ते किती स्वतःचे आपले काट सांभाळपाक लागून हे सुप्रीम कोर्टान गेलेले असतात. आज येदी व्हडली तुम्ही डिटेलान जर ऑर्डर वाचली हायकोर्टाची, जाल्यार इतले त्यांच्यानी स्पष्ट केलेले असा हायकोर्टाची ऑर्डर असा की गव्हर्नमेंट हॅज डन रॉंग थिंग्स. इवन इलेक्शन कमिशन जे असा त्यांच्यानी सुद्धा एक्सेप्ट केलेले असा की बाबा रॉंग डुईंग झाला, जे रोटेशन जाऊ असले, जे रिझर्वेशन जाऊ असले, ते बरोबर ना. आता जे आज ते सुप्रीम कोर्टान गेले आणि सुप्रीम कोर्टाचं इंटरिम स्टे जी मेळा, ही स्टे फक्त मेळा किंवा ट्यूजडे पर्यंत मेळा त्यांना. त्यांना जेव्हा आर्ग्युमेंट झाले पण आमच्या दोघांचे सायडीसून आर्ग्युमेंट झाले, त्यांना त्यांच्यानी रिक्वेस्ट केलं सुप्रीम कोर्टातले बाबा आमकां सगळे इंटरिम रिलीफ दिया म्हणून. म्हणून हे दिला किंवा जे पर्यंत ही केस येलेली असता, ऍक्च्युली ही आज केस येऊपची नसली, ही केस येऊपची असलेली सोमार दिस 8 तारखेक 8 मार्चाक, बट खंयसून तरी ती काल रातचे 10:30 ही लिस्ट झाली सुप्रीम कोर्टाच्या हेजे लिस्टा भीत रातची 10:30 झाली. जो जज असलेले त्यांना ती फाईल त्यांच्यानी पळवना सुद्धा ना, वाचूना सुद्धा ना. आज सकाळी जेव्हा ती हियरिंगा गेली जाल्यार त्यांच्या फुड्यान त्यांना व्हरून ती फाईल त्यांच्या फुड्यान दोरली. त्यांना काहीच भितरले डिसिजन घेऊक जाणासले, सो त्याच्या लागून त्यांच्यानी दोघांचे ऐकून घेतले थोडेसे, त्यांना भितरली नॉलेज ना किंवा भितरली त्यांच्यानी वाचप जाऊना, किंवा लास्ट मुमेंट झाला असा. सो ही फक्त त्यांना इंटरव्ह्यू दिलेली असा की ज्यांना ते आमचे जज असा, जे आमचे कॉन्स्टिट्युशनल राईट्स जे असा, आमच्या लोकांचे अपहोल्ड करण्याची जिम्मेदारी जेव्हा त्यांची असा जबाबदारी, त्याला मला दिसतं जेव्हा ते फायलीचे थ्रू वयतले, मला दिसतं हे जी ऑर्डर असा ती आता जशी आमच्या पावरानच जातली, याच्या बद्दल मला मास्क सुद्धा दुबाव दिसना. कित्याक तुमकां उघडे जाता आसतलो जेन्ना हायकोर्टान मॅटर आसलेले 22 फेब्रुवारीक, जेन्ना हायकोर्टान मॅटर सकाळचे स्टार्ट जावच्या पयली आमच्या इलेक्शन कमिशनान ऑर्डर काढलेली, कित्याक इलेक्शन डिक्लेअर केलं त्यांच्यानी 1 तारखेक इलेक्शन फिक्स केले. अरे जेव्हा तुम्ही ऑर्डरीकूच राहून हायकोर्टाची जेव्हा मॅटर चालतात त्यांना त्यांच्यानी काढला. सो हे भितरसून दिसपाक येतात की हे सगळे जण असा पळय ते गव्हर्नमेंटच्या अंडर प्रेशरच्या अंडर खे तरी काम करतात. स्टेट इलेक्शन जाव किंवा जाव, आज सुप्रीम कोर्टान जे डिसिजन दिलेलं असा, जे इंटरिम स्टे दिले, याच्या भीत आमकां कोणाक भिवपाची गरज ना. हे अजून भीत कायच झालेले ना. जी ऑर्डर येतली ती ट्यूजडे येतली, आणि ट्यूजडे जी ऑर्डर येतली ती हा तुका 100% सांगता, जेव्हा याच्या भीत थ्रू वयतले हायकोर्टाची जी ऑर्डर असा पण जेव्हा डिटेलान वयतली ही खंय तरी आमच्याच फेवरान जातली. आणि गव्हर्नमेंटाक परत व्हडलो धक्को बसपचो असा. गव्हर्नमेंट आज जे सेलिब्रेशन करता, जे सीएमान ट्विट केला, बाकीचे केला, म्हाका दिसता हेजो सगळो पॉझिटिव्ह जावपाचे असा ट्यूजडे. सगळं एक असा की आज इलेक्शन कमिशन असं विचार करता, अनऑफिशियली तरी आमकां ऐकू येता की नॉमिनेशनचो जो प्रोसेस असा 2 दिसांनी वाढवपाचो म्हणून. तुम्ही कसे रिएक्ट करतात या गजालीचेर? आर यू ओके विथ दॅट ऑर यू आर नॉट ओके विथ दॅट? म्हाका दिसतं इलेक्शन कमिशन असा ती म्हाका खरी तरी दे आर वर्किंग अंडर प्रेशर. आज इलेक्शन कमिशनान जेव्हा स्वतः ऑर्डर काढलेली, लास्ट टाइम नोटिफिकेशन काढलेले त्यांना त्यांच्यानी मेन्शन केलेले नोटिफिकेशनचे, आणि त्यांच्यानी जो हांगलो असा आमचा 5 म्युनिसिपालिटीचो जो कोड ऑफ कंडक्ट असा तो सुद्धा काढलेलो आणि एव्हिडन्सान दोरलेले. सो आज जेव्हा इलेक्शन कमिशनान कसलीच घाई ना, कसलीच गरज ना परत नोटिफिकेशन काढपाक लागून आणि 2 दिस वाढून दिवपाक, दे कॅन ऑलवेज वेट टील ट्यूजडे. त्यांच्यानी ट्यूजडे पर्यंत राहून जी हायकोर्टाची फाल्यां हायकोर्ट ऑर्डर गोज अगेन्स्ट देम, जाल्यार मागीर कितें करतले? परत नोटिफिकेशन काडटले तुमी? सो द ऑर्डर कॅन गो इन एनी साइड. व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. तू म्हणता की फाल्यां सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जर परत सरकाराच्या अगेन्स्ट गेली जाल्यार परत कितें इलेक्शन कमिशनान प्रोसेस स्टे करप, परत मागीर ताजे नवीन रिझर्वेशन करप, परत मागीर नॉमिनेशन करप, हाजे परस आज फाल्यां इलेक्शन कमिशनान कांयच करनासतना तुमी म्हणटात की मंगळार मेरेन रावचे, सुप्रीम कोर्टाक कितें जाता तें पळोवचे, ताजे उपरांत निर्णय घेवचो. बरोबर 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 एकदम बरोबर. कित्याक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर कशी वचूंक शकता? दे मेट अपहोल्ड द हायकोर्ट ऑर्डर ऑर दे मे कीप सेट असाइड द हायकोर्ट ऑर्डर. सो त्याच्या लागून म्हाका दिसता इलेक्शन कमिशन रावपाचे, दे शूड नॉट वर्क अंडर द प्रेशर ऑफ दीस गव्हर्नमेंट. म्हाका दिसता इलेक्शन कमिशन इज रेडी टू वेट. म्हाका दिसता खंय तरी प्रेशराचेर आयजूच रातची ती
नोटिफिकेशन काढटा ऐकपा गेला की प्रोसिजर सगळं स्टार्ट झालेलं असतं आणि सांगतली ते नोटिफिकेशन येऊपाचे असतात. इफ दे डू समथिंग लाईक दिस आय मुड इट इज अगेन्स्ट द इनजस्टिस आमच्या गोयकरांचे अँड अगेन्स्ट द लॉ. कित्याक आय थिंक हा त्यांना रिक्वेस्ट करता की जे पर्यंत फायनल ऑर्डर येणार सुप्रीम कोर्टाची त्यापर्यंत त्यांच्यानी होल्ड होल्डाचे दोरपाचे. नंतर फाल्यां सुप्रीम कोर्टाची ऑर्डर सांगितलं सांगल्या आमच्या फेवरान झाली त्याला हायकोर्टाची अपहोल्ड करून दोरली त्याला मागे किती करता इलेक्शन कमिशन किती करतले. तर दे शुड नॉट हेजिटेट टू अर्जन्सी काहीच ना कसलीच अर्जन्सी ना. देन ऑलरेडी द इलेक्शन हॅज बीन पोस्टपोन आणि एक 5 दिवस 8 दिवस 10 दिवस सुद्धा पोस्टपोन झाले काय प्रॉब्लेम ना. बट इट शुड बी सिस्टमॅटिकली थिंग कित्याक परत हायकोर्टानच ऑर्डर दिलेली असा गव्हर्नमेंटात की बाबा तुम्ही जे रिझर्वेशन असतात ते परत करा म्हणून 10 दिवसाचा टाइम दिलेला असा. तर हेजेरू डिस्कशन जावपाचे असा फाल्यां सुप्रीम कोर्टान परत सांगले की रिझर्वेशन सारखे जाऊन परत करा त्याला हो प्रोसेस वयतलो तरी कसं. तर माका दिसता की इलेक्शन कमिशन शुड होल्ड दिस प्रोसेस टिल ट्यूजडे. तू म्हणता की आज सुप्रीम कोर्टान आज जितली दिला ती इंटरिम ऑर्डर असा ती इंटरिम ऑर्डर ही इंटरिमच मानून जो मेरेन फायनल डिस्पोजल जायना मंगळार मेरेन तो मेरेन इलेक्शन कमिशनान नवीन ऑर्डर काढची न्ही. कारण जर सुप्रीम कोर्टान हायकोर्टाची ऑर्डर भायर मारली जाल्यार एक गजाल, जर परत जर हायकोर्टाची ऑर्डर अपहोल्ड केली जाल्यार हे सगळी गजाली इलेक्शन कमिशनाक परत करच्यो पडटल्यो. ती आनी लज करून घेवची न्ही आणि रावचे मंगळार मेरेन थार धरचो. दॅट इज वॉट यू आर सेईंग राईट. डेफिनेटली डेफिनेटली कित्याक गव्हर्नमेंटान ऑलरेडी एकदा लस करून घेतलेली असा हायकोर्टाची ऑर्डर. कोर्टात मॅटर चालू असताना सुद्धा त्यांच्यानी डेट्स डिक्लेअर केलेली त्यांना त्यांची पॉझिटिव्ह झालेली. आता परत सुप्रीम कोर्टाची ज्यांना ट्युजडे पर्यंत दौरला त्याला परत त्यांच्यानी इथली अर्जन्सी काय करपाचे ना. आणि स्वतः स्टेट इलेक्शन कमिशनान आमचं सांगलेले असा की जे रिझर्वेशन झाला बाकीचे जे प्रॉपरली फॉलोड जाऊना म्हणून ज्यांना स्वतः आमच्या इलेक्शन कमिशन हायकोर्टात सांगलेले असा की प्रॉपरली जाऊना म्हणून. बट दॅट इज गव्हर्नमेंट पॉवर गव्हर्नमेंट कॅन डिसाईड वी कॅनॉट इंटरफिअर. जेव्हा असे इलेक्शन कमिशन म्हणता आणि स्वतः एग्री करतात त्याला आज जी सुप्रीम कोर्टाचे जो मॅटर असा जो ट्युजडे अनाऊन्स जाऊचो असा त्यापर्यंत मला दिसतं यांच्यानी खरं तर रावपाची आणि इथली घाई दाखवपाची न्हू. कित्याक आज फक्त गव्हर्नमेंट असं दाखवपाक सोदता की आम्ही करता ते सारखे वॉट एव्हर वी आर डुईंग इज राईट. सो आज ते खरं तरी त्यांना दिसतं की बाबा हो जर प्रोसेस जर आमचा जी स्टे मेळा ती लोकांना असं भय घातलं असा अख्खे सगळी गडबड झालेली असा. हा आज डेप्युटी कलेक्टराकडे गेलेलो आमच्या मुरमगोवा त्याला विचारलं हा डेप्युटी कलेक्टरात बाबा आम्ही फॉर्म भरून शकता काय म्हणून तुम्ही स्टे मेळा म्हणतात ते सांगपाक लागले क्लिअर वर्ड्सान आमचा कसलंच इन्स्ट्रक्शन येऊन आम्ही फॉर्म एक्सेप्ट करणार. आणि आज 4 तारीख लास्ट 1 तारीख 1 पर्यंत फॉर्माच्या हेजे उपरांत आम्ही एक्सेप्ट करणार. आता आम्ही वी आर वेटिंग फॉर द न्यू ऑर्डर. आता ही न्यू ऑर्डर जर आज रातची येता आणि फाल्यांचे दोनच दिवस दिता फॉर्म भरपाक त्याला मला खरं तरी दिसतं की परत इनजस्टीस जातले या लोकांचे. कित्याक ऍटलिस्ट बाबा एक सर्टन टाइम दिवपाचा असता 1 वीकाचा तरी टाइम द्या तुम्ही जेव्हा न्यू नोटिफिकेशन काढतात त्याच्या भीत 1 वीकाचा तरी टाइम देऊन जाय. आता हे 1 वीकाचा टाइम दिता याच्या भीत आता आम्ही असे घरात धरून चलतले जे रिझर्वेशन असा ते असा तसे उरतले. तर याच्या वेळी ते न्यू नोटिफिकेशन काढतले ज्यांना ऑलरेडी हायकोर्टान सांगलेले असा स्टेट गव्हर्नमेंटात की बाबा जे रिझर्वेशन बरोबर चाललेले ना ते चेंजेस करा म्हणून. करेक्ट. सो संकल्प द पॉइंट इज व्हेरी क्लियर की आयची सुप्रीम कोर्टाची जी इंटरिम ऑर्डर असा इट इज ओनली बेस्ड ऑन अ टेक्निकलिटी. इट हॅज नॉट गॉन इन टू द मेरिट्स ऑफ द ऑर्डर. सो अशी परिस्थिती भितर एज इफ सुप्रीम कोर्ट हॅज गॉन इन टू मेरिट्स ऑफ द ऑर्डर आणि सुप्रीम कोर्टान स्टे दिल्या त्यांना हायकोर्टाची ऑर्डर असताना परत सेम गजाल करून सेम रिझर्वेशनाच्या आधाराचेर नॉमिनेशन प्रोसेस स्टार्ट करचो न्ही मंगळार मेरेन रावचो. आय थिंक दॅट इज वॉट यू आर क्लिअरली सेईंग. संकल्प थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग विथ अस. कारण एक गजाल इम्पॉर्टंट म्हाका दिसता ह्या सगळ्या हातूंतल्यान जितली ही केस कायदेशीर रितीन किचकटीची आसा तितलीच लोकशाहीच्या दृश्टींतल्यान म्हत्वाची आसा. कारण जशे संकल्पानी म्हळें की सोमाराक जेव्हा केस हायकोर्टात येऊ आशिल्ली त्यांना मध्यान राती इलेक्शनाची नोटिफिकेशन काढिल्ले. सो अशी प्रकार जेव्हा जातात तू समहाव सबवर्ट दी लिगल प्रोसेस तांकाय बी हाजे मुखार आळो बसपा जाय आणि ती ह्या केसीतल्यान जावप सामके गरजेचे आणि त्या दृष्टीतल्यान मंगळार महत्वाचो. सो मंगळार मेरेन परत कसली तरी घाई करून कसली तरी दबावा सकल येऊन परत एक नोटिफिकेशन इश्यू करून ते मंगळाराक जर केस वर परत अगेन्स्ट गेली सरकाराच्या जाल्यार ते फाटी घेवपाची नामुष्की परत येवची न्ही
आणि त्याचबरोबर जर सरकारच्या फावरात गेली जाल्यार मंगळार मेरेन रावपा भितर वायट कितें. सो म्हाका दिसता अशी परिस्थिती सद्याक आसा. हांव थंयच्यान मुखार वता. परत आमचे सिनियर रिपोर्टर महेश गाडी आसा म्हजे बरोबर. महेश, हें जालें इलेक्शनाचें, आनी कितें चल्लां? प्रमोद, हांवें आतां इलेक्शनाचें आमी आयकलां. सो आमी सीएमाक म्हटलेलें की सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आयल्या ताका तुमी कशें पळयतात म्हणून, तेणी ती ऑर्डर वेलकम केली. सो म्हाका अशें दिसता की ज्या अर्थान सरकार ती वेलकम करता ऑर्डर, सो सरकाराक एक चान्स पडला की आतां पयलींचे जे तेंच्यानी जो प्रोसेस स्टार्ट केल्लो तो तेंकां करपाक मेळटलो. सो म्हणून एक वेळ ते 6 तारखे सरकार ही टेक्निकलिटी घेवन पयलींचोच प्रोसेस फुडें व्हरपाक सोदता. करूंक शकता, कित्याक यू कॅन अप्लाय करूं शकता. कित्याक आता जी डिक्लेअर जे गोष्टी केल्या ते एनफोर्स उरता. सो हायकोर्ट ऑर्डर आता एनफोर्स उरिना. हे सरकार एक टेक्निकली सरकाराक एक चान्स पडटा. सेकंड प्रमोद, आमी आयज सीएमान एक मिटींग घेतिल्ली एज्युकेशनाचेर. एज्युकेशन न्यू पॉलिसी आहा ती आतां इम्प्लिमेंट करपाक जाय. सो यशवंत पार्सेकर आशिल्ले ते चेअरमॅन आणि सुभाष शिरोडकरूय आशिल्ले चेअरमॅन तांच्या वांगडा आणि एज्युकेशन डिपार्टमेंटा वांगडा. सो सरकारान असे थारायला की हे जे युपी जे अकॅडमिक इयर असा त्यांनाच्यान कोर्स 1 अँड कोर्स 2 जो प्रायमरी लेवलाक थंच्यान ती पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक स्टार्ट करची म्हणून. जेणे करून आता म्हणजे फर्स्ट टू फोर्थ मेरेन जे पयलींचो हे आशिल्लो तो आता तसे असे ना. आता केजी 2 अप टू थर्ड स्टँडर्ड आणि थर्ड स्टँडर्ड टू मागीर 7 असे बीन ते केला. ते आता गोयात एक वेळ जुनाच्यान सुरू जाऊ शकता. त्यांच्यानी इन्फ्रास्ट्रक्चर बीन पळयला. ते म्हणतात की ऑलमोस्ट 90 स्कूल्स, इवन गव्हर्नमेंट स्कूल आणि एडेड स्कूल जर धरीत जाल्यार एक 90% स्कूल हे इम्प्लिमेंट करू शकता इझिली. 10% स्कुलांक एक वेळ प्रॉब्लम जाऊ शकता. सो त्या जाग्यार सरकार इंटरफियर जातलो आणि ही पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक आता सरकार सुरुवात करतलो. ऑलरेडी तेंका रिपोर्ट बीन येवपाचे आसात. थोडे फुडल्या 15 दिसां भितर एक नोटिफिकेशन येवपाक स्टार्ट जातली ह्या बाबतीत. आणि एक प्रमोद, दुसरे म्हणजे आम्ही आयज फोण्या जो काल इन्सिडंट घडला सँड एक्स्ट्रॅक्शनाचेर सँडाच्या, तेन्ना तो एक क्वेश्चन केल्लो की बिकॉज दोन्ही डिपार्टमेंट ही सीएमूच पळयता, म्हणजे मायन्स डिपार्टमेंट सीएम पळयता आणि होम डिपार्टमेंट सीएमूच पळयता. सो आणि असले इश्यू जेव्हा आता ते दोघांकूय लागतात. बरोबर. तुम्ही केन्ना सँड परमिट दितले असं त्यांना त्यांना क्वेश्चन केला. त्यांना त्यांनी असे म्हटले की बिकॉज ऑफ एनजीटी ऑर्डर आणि हायकोर्टान ऑर्डर असल्या कारणान ते परमिट देऊ शकना. सो त्यांच्यानी ऑलरेडी रिपोर्ट करपाक स्टार्ट केलेले असा. त्यांना 2 सीझन एक एनवायरमेंट कमिटीचे रिपोर्ट दिवचे पडटा. एनवायरमेंट कमिटी 2 सीझन त्यांना सगळे चेकिंग करचे पडटा, कितली सँड असा, किती असा. सो एका सिझनाचा रिपोर्ट ऑलरेडी झालेला आणि एका सिझनात त्यांना रावचे पडतले. त्या भायर त्यांच्यानी कलेक्टराकूय ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही ईसी बीन आता स्टँड बाय राहत म्हणून. ज्यांना दोन्ही रिपोर्ट जातले आणि ईसी क्लिअर जातले त्यांना ते सँड परमिट दिवस स्टार्ट करतले प्रमोद. आणि प्रमोद, आणि एक गोष्ट म्हणजे सीसीपी इलेक्शन. सीसीपी इलेक्शन आम्ही जाण आता वी पणजेकर म्हणून एक पॅनल आलेले असा ते सुरेंद्र फुटारजोच्या अंडर. आणि काय इंडिपेंडंट कॅन्डिडेटू त्यांना जॉईन झाले असतात. प्लस त्यांना आप पार्टी ती त्यांना पॅनलाक ते सपोर्ट करतात. असे करून एक जॉईंट पॅनल त्यांच्यानी घालले आणि काल त्यांच्यानी सगळ्यांनी फॉर्मान भरल्या. आयजूय काय इंडिपेंडंट कॅन्डिडेटी फॉर्म भरल्या पणजे भीतर. आणि आयज उत्पल परिकर जे मनोहर परिकराचे पूत आहात पयलीच्या डिफेन्स मिनिस्टर, त्यांच्यानी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली की त्यांच्या नावान कोण तरी सांगता की असो आपल्याला सपोर्ट आहात परिकराचा, परिकराचा आपल्याला सपोर्ट असं त्यांनी क्लिअर केले. आपलं कोणाक इंडिव्हिज्युअल सपोर्ट पर्सनल आपण कोणाक सपोर्ट करू शकता, पण पब्लिकली सपोर्ट कोणाक करतो ना आपण. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल त्यांनी असे म्हणले बीजेपी पॅनला भीतर कितलेशे बीजेपीचे कॅन्डिडेट पयलीचे जे असा त्यांना तिकीट दिलेली असा, त्यांना आपला सपोर्ट असा. पण ते सांगना की बाबा जे बाबू सपोर्टेड कोण कॅन्डिडेट आहात त्यांना तुझा सपोर्ट असा करा. तो म्हणतात ते पणजेकरांनी चितते, पण आपला पर्सनल सपोर्ट बऱ्या कॅन्डिडेटांक असतो. आणि त्यांच्यानी त्यांच्यानी एक वर्ड यूज केला, म्हणजे ट्रम्पान एकदा एक ट्विट केले की कॉफेफे म्हणून. सो लोकांक कळूंक ना कॉफेफे म्हणजे किती ते. सो खूप जणांनी किती किती अर्थ काढलो, मागे कळलं तर टायपिंग मिस्टेक असली. तशी म्हणतो पणजेची सध्याची हालत झालेली आहे. पणजे मतदार संघाची म्हणजे कोण बीजेपी, कोण बीजेपी तो नी, कट्टर बीजेपी कोण, म्हणजे बाबूशाचं म्हणजे बीजेपी नी, असं त्यांच्यानी एक बरो अर्थ काढला. आणि ते त्यांच्यानी आज क्लिअर केलं की त्यांचा पर्सनल सपोर्ट असा, नॉट डायरेक्टली कोणाला असे सपोर्ट करणार खंयच्याच पॅनला, नॉट इवन बीजेपी बॅक पॅनला डायरेक्टली सपोर्ट करणार. थँक्स थँक्स महेश. हा थंच्यान वता मडगाव. सावियो डायस आमच्या बरोबर. सावियो, किती आहे मडगाव? सर मारगाव सर आयज कुंकोली आणि नावेली ZP चे जे इलेक्शन प्रोसेस आहात त्यांना आयज निमाणो दिस आसलो. जायते कुंकोलीचे कॅन्डिडेट्स नवे तसेच ओल्ड कॅन्डिडेट जे कौन्सिलर आले त्यांनी फॉर्मां भरल्यान. तसेच सर नावेली हातून आप काँग्रेस बीजेपी आणि इंडिपेंडंट हांचे मध्ये फायट असा. जाल्यार सर तसेच कोविडाचे हे सांगचे म्हणजे सर कोविड वॅक्सिनेशन ड्राईव्ह सध्या मारगाव टीबी हॉस्पिटल तसेच
फातोड्डा आमचे डिस्ट्रिक्ट साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात चालू हा आणि जायते सिनियर सिटीजन्स तसेच जे कोमॉबिड सिटीजन्स आहेत ते येऊन थंयसर वॅक्सिन वॅक्सिन घेऊन घरा वेतात. सर कोविडाचे केसीस सांगचे म्हणजे सर मारगाव आणि फातोड्डा सध्या केसीस चोड हा. सो मारगाव अर्बन हेल्थ सेंटरा अंडर 85 केसीस हा. कणसावली सर 26 केसीस हा. चिंचिनी 15 केसी. कुर्तोरी 9 केसी. लोटोली 18. नावेली फक्त 4 असा. जर कुंकोली आणि बाली 10 केसीस हा. सर तसे सांगचे म्हणजे आज कुंकोली सर ऑन कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचे एक ग्रामसभा असली आणि त्यांनी डिसिजन घेतला की तो प्लॅन जो गव्हर्नमेंटान ड्राफ्ट प्लॅन धाडला तो स्क्रॅप करचो म्हणून आणि जो त्यांनी 2019 धाडलेलो तो एनफोर्स करचो हो तो हे करून नवो प्लॅन धाडचो म्हणून. तसेच आज डबल ट्रॅकिंगाक लागून चांदोर हंगासर इश्यू झालो आणि चांदोर पॅरिशनर्स तसेच काही ॲक्टिव्हिस्टांनी रेल्वेचे काम बंद केले. ते म्हणतात विदाऊट परमिशन त्यांनी चर्च प्रॉपर्टी एनक्रोचमेंट केला आणि इलिगली काम स्टार्ट केला. सो आफ्टर दॅट रेल्वे एज अ कोण ऑफिशियल येऊंक ना पण रेल्वे आणि किती केले आपली मशिनरी थंयसर काढली आणि मागीर पोलिसांनी रेल्वेचे पोलीस स्टेशनार येऊन चांदोर आउटपोस्टार त्यांनी पोलीस कंप्लेन लॉज केला. सर ही झाली सालसेताची अपडेट. थँक्स थँक्स सावयो. हा तुमच्यान वता बार्देजाक. श्याम सुंदर फट्टे असा आमचे बरोबर. श्याम किती चाललं? प्रमोद हांव सध्या ना बार्देस तालुक्यांचे थिवी माथाडा नादोडा हो गाव हा पण त्या गावात हा गेली 2-3 वर्षा झाली. या गावातल्या शेतकऱ्यांक असं एक हे येतो की पहिली 10-15 वर्षा हत्ती येले आणि ती सगळी शेतांची बी त्यांची नासधूस झाली. लास्ट गेल्या तर 2-3 वर्षा गवे रेडे हंगासर शेतान त्यांचे येतात आणि ते गवे रेड्यान त्यांची सगळी शेतात ह्या वर्षा त्यांच्यानी ते गवे रेड्यांक लागून हरसाणो घालताले. जे मिरची पिकयताले कांदे गांवठी कांदे पिकयताले हे शेत करपाचेच सोडले त्यांच्यानी. आज आता जस्ट आमदारान जे फॉरेस्ट ऑफिसर आहा ते फाटल्यान दिसतात त्या ऑफिसरांक घेऊन येयलो आणि त्यांच्यानी येऊन हंगासर त्यांची गाराणे आले आणि सगळे ते सर्वे करतात आणि त्यांची मागणी हा की जे गवे रेडे येतात खंयच्यान त्यांचे किती तरी ते येऊपची वाट बंद करची फेन्सिंग किती तरी करचे किंवा ना जाल्यार किती तरी सरी बिरी मारून किती तरी करून त्यांचे ते प्रॉब्लेम शेतकऱ्यांचं हे करचं. कित्याक ना जाल्यार गेली 2 वर्षा झाली ते शेत करू करू सांगले सगळे त्यांचे विबाड झाले आणि जर अशेच झाले जाल्यार आम्ही शेतां कशी करची काय हे ते गावकऱ्यांचं सगळे त्यांचं हे हा. सध्या फॉरेस्टचे ते ऑफिसर बी आहात आणि त्यांची ते सगळे ते खंयच्यान गवे रेडे देवतात पण ती वाट ते दाखवतात. दुसरे प्रमोद म्युन्सिपल इलेक्शनचे हे घेतले जाल्यार आता जे आम्ही पयर ज्यांना प्रुडंट प्रोग्रामांक लागून खूप मतदारांकडे आम्ही भोवले पयर त्यांना ज्यांना ते लोकांचे असे म्हणणे की न्यू फेसीस येऊचे असे लोकांची त्यांची म्हणजे मतदारांची हे हा डिमांड आता आणि त्या हातून आता कोर्टान परत मंगळा दीस हिअरिंग दोरला आणि त्या हातून अजून आयच्यान भरपाक अजून काय कोण हे करूंक ना ती वाट पळयतात केन्ना बरोबर. दुसरे एक टॅक्सी जाल्या टॅक्सीवाल्यांचो एक इश्यू असा पळय जो गोवा माल्स आणि ट्युरिस्ट टॅक्सीवाले त्यांचं मायकल लोबोन असे म्हटलं की काल जे टुरिझम डिपार्टमेंट आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ही दोन डिपार्टमेंटांक लागून जो वाद झाला तो एकाच डिपार्टमेंटान असो जे भितर टुरिझम डिपार्टमेंट आहात पळय त्यांच्यानी भितर इंटरफेअर जावचे न्हू अशी म्हणा. त्या खातीर आपण सीएमाकडे उलवून त्या टॅक्सीवाल्यांचो प्रश्न सुटाव करूंक प्रयत्न करतलो असे म्हटलं. यातली आयची अपडेट. थँक्स श्याम. हांव तुमच्यान वता वास्को. विक्रम असा आमच्या बरोबर. विक्रम व्हेरी क्विकली किती चाललं? सर वास्कोन ऐकू येतात सर. वास्कोन वास्कोन ज्यांना आज सुप्रीम कोर्ट कोर्टाच्या ऑर्डरचा बॉल ज्यांना झालो भरपूर लोकांनी सर धाव घेतली म्हणजे लोक प्रत्येक डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसात धावले त्यांना दिसले की आज लास्ट दीस नॉमिनेशन सर आणि जायते लोक गेले. पण बेसिकली द क्वेश्चन इज ओनली वन थिंग हांगा सर वास्कोचे वास्कोचे लोक जे आसा जावं एस्पिरंट कॅन्डिडेट जे आसा त्यांच्या मनात एक बेसिक राग असा म्हणजे आता ज्यांना सुप्रीम कोर्टान हायकोर्टान ज्यांना एक ऑर्डर काढलं आणि इलेक्शन कमिशनात इलेक्शन कमिशनान सांगला की ते रिझर्वेशन करचे रेक्टिफाय करचे 10 दिसांनी एक नवी ऑर्डर काढची तरी असताना गव्हर्नमेंटान ही रिझर्वेशन करचे परत सुप्रीम कोर्टान धाव घेतली हाका लागून एक मोठं बॉल झाला. जायते एक्सपिरियंट धावले लोक गेले डेप्युटी कलेक्टर कडे डेप्युटी कलेक्टर त्यांना क्लिअर कट सांगले आणि एक बरं झालं म्हणजे
लेटर लेटर देऊनच सांगले की आम्ही स्टुडंटचे पहिला आमचं अजून काय क्लॅरिटी येऊन आमचं अजून ऑर्डर येऊपाची असा तो त्यांनी सांगलं की आम्ही आमचं फक्त न्यूज आयल्या त्याचे पुढले ऑर्डर काय येऊ ना द प्रोसेस इज स्टील इन अभियान्स अजून नॉमिनेशन एक्सेप्ट करपाचे आमचं ऑर्डर येऊ ना पण असे काहीतरी ऐकून येतात की सर सांजे स मेरेन सात मेरेन खरी किती ऑर्डर येऊ शकतं असं आमचं एक बारीक इशारा असं असेल पण किती असं सध्या ज्यांना आम्ही गेले त्यांना गोवा प्रदेशचे जे काँग्रेस प्रेसिडेंट व्हाइस प्रेसिडेंट संकल्प आमोणकर त्यांनी सांगलं की हे जे सुप्रीम कोर्टाने सध्या जी स्टे मारल्या इज अ टेम्पररी थिंग आणि फायनल डिस्पोजल विल बी हेल्ड ऑन द 9th आणि खरंतर त्यांचा आशा असा की गव्हर्नमेंट कितले जरी खरी धाव मारून द विक्ट्री बी दॅट ऑफ द पीपल सो हंगा सध्या लोक अजूनही डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसा फुडल्यान खरं तरी धावून घेता की सांजे सर समज किती ऑर्डर येत जर पुढे किती तर खरंतरी लोकांच्या मनात एक असं डाऊट असा की खंयच्यान तरी बीजेपी खंयच्या तरी एक कितें घेण्यात आले आणि लास्ट मोमेंटात लोकांना धाव मारची पडली सो सगळे लोक सकाळच्या सामके सुरवाती सावन एंड मेरेन आमी म्युनिसिपालिटी इलेक्शना भितर उरले मदीं थोडी इश्यूज आयले बट म्हत्वाची गजाल आज रातीन किंवा फाल्यां इलेक्शन कमिशनाची ऑर्डर किती येता ताचेर सगळ्यांचे लक्ष आसतलें ही इंटरीम स्टे जाली ती टेक्निकलिटीचेर मेळ्ळ्या त्या टेक्निकलिटीक लागून इलेक्शन कमिशन परत सगळो प्रोसेस स्टार्ट करता काय मंगळार मेरेन फायनल डिस्पोजल जाता मेरेन रावता ते पळोवचे पडटले संकल्पान जसे सांगले की फायनल डिस्पोजल जर मंगळारा जाता जाल्यार परत आनी घाई नाका जसे लास्ट टायम मध्यान राती इलेक्शनाचे नोटिफिकेशन इश्यू केल्ले तशी आनी परत परिस्थिती करून परत मागीर मंगळाराक ना कापटले अशी जावपाची गरज ना थार धरपा आता मंगळार मेरेन किती जाता ते पळोवन मागीर मुखार वचपाक जाता हांव इतल्याचेर थांबता म्हजो वेळ सारको सोंपला थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दीस ब्रॉडकास्ट पवित्रवाद प्रुडंट नमस्कार.